पुनर्जन्म होण्याआधी एक स्टेप असते, ती म्हणजे मृत्यू आणि पुनर्जन्माच्या मधला काळ. वास्तविक पुनर्जन्म लगेचच घेतला जातो असं नाही, हे मी सांगत नाही, हे संशोधनानुसार सिद्ध झालंय की काही लोक लगेच पुन्हा पुनर्जन्म घेतात, तर काही लोक 5-5, 10-10 वर्ष किंबहुना 30-30 वर्षानंतर जन्म घेतात. मग तोपर्यंत हा लोक म्हणजे परलोक लोक कशा स्वरूपात वावरतात किंवा फिरतात याबद्दल संशोधन सुरू आहे. पण अशा आत्म्यांचा शोध आणि बोध घेण्याचा खूप जवळून प्रयत्न केला गेला व तो यशस्वी केला गेला, व तो एका तरुण व्यक्तीनं केला व ज्याची भारताच्या इतिहासात तसेच जगामध्येही नाव आहे आणि ज्याचं 3 नंबरला पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिस्ट म्हणून नाव येतं, तो म्हणजे गौरव तिवारी. गौरव तिवारी हा खरं तर पायलट होता आणि अमेरिकेमध्ये तो राहत होता, तर पायलटचं प्रशिक्षण घेत होता. आणि प्रशिक्षण घेत असताना तो एके ठिकाणी त्याला भाड्याने घर मिळालं आणि त्या घरामध्ये त्याला अजीबोगरीब हरकती पाहायला मिळाल्या. कोणी त्याच्याशी बोलू पाहत होतं, त्याला अनुभव वेगवेगळे यायला लागले आणि यातून त्यानं पायलटकीचं शिक्षण सोडलं आणि अमेरिकेतल्या पॅरानॉर्मल स्कूलमध्ये शिक्षण घ्यायला सुरुवात केली. रात्रंदिवस अभ्यास करून चिकित्सक प्रवृत्ती, यामुळे त्यांनी जवळजवळ 6,000 पेक्षा जास्ती हॉन्टेड वास्तूंना भेटी दिल्या. तुम्हाला माहिती आहे भारतात देखील भानगड किंवा अशा अनेक प्रसिद्ध वास्तू आहेत की ज्यांना भारत सरकारनं देखील हॉन्टेड म्हणून जाहीर केले. भानगड का किला म्हणून प्रसिद्ध आहे बघा. या ठिकाणी हा पठ्ठ्य रात्री राहून आलाय, तर इंग्लंडमध्ये तर एका प्रेत घरामध्ये या पठ्ठ्यानं 3 रात्री काढल्यात प्रेतांबरोबर झोपून. गुढ रहस्यमय जागा, भूताखेतांमध्ये त्यानं बराच वावर केला, अनेक आत्म्यांशी त्यांनी संपर्क केला, तो बोलायचा, त्यांच्याकडनं माहिती काढायचा. परंतु हे सगळं करत असताना 1-2 नकारात्मक जे आत्मे होते ते मात्र त्याला प्रचंड त्रास देऊ लागले. याच दरम्यान त्याने भारतामध्ये पॅरानॉर्मल सोसायटी सुरू केली होती. दिल्लीमध्ये अनेक हॉन्टेड, भारतामध्ये अनेक हॉन्टेड प्लेसेसमध्ये त्याने जाऊन संशोधन केलं होतं. त्याचा देखील पुनर्जन्मावरती प्रगाढ विश्वास होता. एके दिवशी त्यानं आपल्या पत्नीला सांगितलं आणि काही मित्रांना त्यानं मेसेज केले, मेल केले की काही नकारात्मक आत्मे किंवा जीव माझा जीव घेऊ पाहत आहे, मी खूप प्रयत्न करतोय, यातून माझी कशी सुटका होईल याचा प्रयत्न करतोय, पण मला भीती वाटते आणि जर माझं काही वाईट झालं तर मी पुन्हा जन्म घेईन, मी पुन्हा जन्म घेईन. एक दिवस असाच असतो, तो पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिटी करून मध्यरात्री घरी येतो. सर्व काही नॉर्मल होतं, घरी आल्यानंतर तो झोपतो, दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठतो, रात्री झालेल्या संशोधनाविषयी लिखाण करतो, काही लोकांना मेल करतो, मेसेज करतो, फोन करतो आणि 9:30-10 दरम्यान तो आंघोळ करण्यासाठी म्हणून बाथरूम मध्ये जातो आणि 10-15 मिनिटांनंतर बाथरूम मध्ये खूप जोरात उचलून आपटल्यासारखा आवाज होतो. त्याचबरोबर घरामध्ये असलेली गौरवची पत्नी आणि वडील तात्काळ बाथरूमच्या दिशेने धाव घेतात. दरवाजा आतून लावलेला असतो, कसाबसा करून दरवाजा उघडला जातो आणि त्यावेळेस गौरव हा जमिनीवरती पालथा पडलेला त्यांना पाहायला मिळतो. या गौरव तिवारीच्या गळ्यावरती एक काळ्या रंगाची, पूर्ण दोन्ही बाजूने एक काळी डार्क खूण पडलेली आहे, जणू काही हिनं फास घेतलाय. परंतु बाथरूम मध्ये दोरी, साडी, ओढणी असं काहीही नाही. मग नक्की गौरवला कशाचा फास बसला हे आजही गूढ आहे. पोलिसांनी सर्व अभ्यास करून प्रकरण काय, पोस्टमॉर्टम करून ते प्रकरण आत्महत्या म्हणून जाहीर केलं. पण आजही गौरव तिवारीचा मृत्यू हा एक पहेली बनून राहिला आहे. पुढील काही भागांमध्ये याच्याविषयी अजूनही आपण माहिती बघणार आहोत, परंतु गौरव तिवारीचा पुनर्जन्म हा नक्की झाला असेल आणि जर झाला नसेल तर तो होईल. आणि जेव्हा हा पुनर्जन्म होईल तेव्हा त्याच्या गळावर, या बाळाच्या, येणाऱ्या बाळाच्या गळ्यावर जन्मकोड म्हणून नक्की येईल असं मला वाटतं. आणि कदाचित हे बाळ खूप मोठं नावलौकिक करेल. पुढील भाग क्रमांक 4 मध्ये आपण कुंडलीनुसार पूर्वजन्म कसा ओळखायचा याबद्दल माहिती पाहू आणि पूर्वजन्माची काही उदाहरणं देखील पाहू आणि तुमचा पुनर्जन्म झालाय का हे कुंडलीद्वारे कसं शोधायचं याचं देखील विवेचन करू.
पाहत राहा आनंद पिंपळकर आनंदी वास्तू, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आनंद पिंपळकर आनंदी वास्तू फेसबुक पेज, याच नावाचं यूट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. आता आपले 400,000 सबस्क्रायबर झालेले आहेत, आता आपलं 500,000 सबस्क्रायबरचं टार्गेट आहे, त्यामुळे तुम्ही तुमच्या मित्रमंडळींना नातेवाईकांना हे चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला नक्की.